नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान, ना सुपरमॅन, ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन. सो मित्रांनो, उसाटणा इथे अड्डा होणार होता, आज 8 तारीख आहे, पण तो आज उसाटण्याला नाही आहे, कॅन्सल झाले. तो पाडगावला आहे. सो मथुर आपल्याला पाडगावला बघायला भेटणार आहे. सो आता आपण मुरबाडमध्ये आलो आहे, आता आपण पाडगावला जायला निघालो. तो मुरबाडमध्ये आम्ही नाश्ता करतो आहे. सो आता नाश्ता घेतला आहे, आपल्यासमोर आहे हा ब्लॉगर, डेली ब्लॉगर उदय मडवी, ट्रॅव्हल विथ शिवम, ज्याचे गणपतीचे व्हिडिओ बघितले आणि सुप्रसिद्ध असं नाव न दाखवत टी शर्टवरतीच दाखवतो केतन सुनील मोडकर. आणि आता आम्ही वडे खातो. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे मशा इथे. हा मशाचा चौक आहे. गाडीमध्ये केतन दादा आणि ट्रॅव्हल विथ शिवम आहे. आणि ह्या राईट साईडला जायचं आहे आपल्याला पाडगावला. सो चला आता आपण निघूया पाडगावला. सो मित्रांनो, आता आपण आलो आहे पाडगाव अड्ड्यात. पाहू शकता अड्डा समोरून, झूम करून बघूया. सो आत्ता वाजल्यात 11. सो जेवण बनवणार आहे, स्टॉल लावणारे आधी चाले. सो पाहू शकता इथे काय जेवण बनवतात, काय करतात बघू. काका काका काय करायला घेतलंय? दाल, चटणी. कसली चटणी? चायनीज भेलची. म्हणजे चायनीज भेलचा स्टॉल आहे. सर्व आलेले आहेत, वडापाव, चायनीज भेल. इथे काय चालू आहे? अंडी. किती वाजता आलंय? आता आले. कुठले तुम्ही? कर्जतचा. काय वाटतं किती वाजता शर्यत सुरू होईल? तरी 12-2 नंतरच ना, 2-3 वाजता. त्याच्या आधी तयारी. आणि इथे मक्याच्या शेंगा आणि बटाट्या वड्याची तयारी चालू आहे. तुम्ही पण धाव आत्ताच आले का? तयारीला लागले सर्व. सो चला आपण अड्डा बघूया. पाणी, बिसलेरी वगैरे स्टॉल मांडलेलं आहे. सो 12-2 दरम्यान सुरू होईल मित्रांनो अड्डा. लाईव्ह करताना येणार, कारण की मित्रांनो इथे नेटवर्क नाही. नेटवर्क असता तर मी तुम्हाला नक्कीच लवकरच व्हिडिओ आपला काव्य मधुरा चॅनलवरती लाईव्ह पडला असता, पण नेटवर्क नसल्या कारणाने नाही पाडता येणार. पण नक्कीच इव्हिनिंगला व्हिडिओ पडेल किंवा उद्या व्हिडिओ पडेल. सो तिथे आहेत केतन दादा आणि शिवम. उदय अड्ड्यात गेलेला आहे. सो स्टॉल लागलेले आहेत, कारण ते आधीच यावं लागतं स्टॉलवाल्यांना. नाश्ता वगैरे करायला तयारी चालू झालेली आहे. सो जबरदस्त फाटे आहे, पाहू शकता आपण. सो तिथून बैल सुटतील, सुट्टीवरची जागा. बॅरिकेड सुद्धा आहे दोन्ही साईडला मित्रांनो, पाहू शकता. मित्रांनो, ही सुट्टीवरची शेवटची लाईन आहे इथपर्यंत, आणि कदाचित तिथून सुरुवात होईल बैल धावायचं. सो बघूया, अजून आले नाहीत पण आपण तर आलो आहे. सो मैदानाची आता पूजा होईल, म्हणजे शर्यत सुरू होण्यापूर्वी. आणि लाईववालेसुद्धा आलेले आहेत, जाणून घेऊ कोणते आहे. म्हणून ज्यांना कोणा लाईव्ह बघायचं असेल तर तुम्ही या चॅनलवरती जाऊन बघा. दादा कोणता लाईव्ह आहे? बीके स्पोर्ट्स. सो काव्य मधुरा चॅनलमध्ये सांगतो की बीके स्पोर्ट्स लाईव्ह आहे. तर बीके स्पोर्ट्स लाईव्हवरती जाऊन तुम्ही बघू शकता लाईव्ह शर्यती. सो थोड्या वेळाच मैदानाची पूजा होईल. सो मैदानाला सुरुवात होईल.
बैलगाडा शर्यत जेव्हा सुरू होते तर त्याच्या पाठोपाठ छोटे व्यवसायसुद्धा चालले जातात आणि गरीब लोकांचे व्यवसायसुद्धा व्यवस्थित सुरळीतपणे बैलगाडा शर्यतीत चालू जातात. जसं आपण आता वडापाव आणि चायनीजचं बघितलं, सो आता इथे थंडगार, स्ट्रॉबेरी, पायनॅपल असं सरबत भेटतो. आणि दादांशीच बोलून घेऊ, दादा किती वर्षापासून तुम्ही करता हा व्यवसाय म्हणजे बैलगाडा अड्ड्यामध्ये? 15 वर्षापासून हे तुम्ही आपला थंड्याचा व्यवसाय करता. कसा रिस्पॉन्स असतो जेव्हा बैलगाडा शर्यत सुरू होते तेव्हा? बैलगाडा शर्यत मध्यंतरी बंद असल्या कारणाने थोडासा आम्हाला नुकसान झाला. त्याच्यानंतर तो व्यवसाय आमचा क्रिकेटच्या मैदानाकडे वळला. यूट्यूब लाईव्ह चालू असल्या कारणाने क्रिकेटच्या मैदानामध्ये आता जे ते आहेत थोडे क्रिकेटर घरबसल्या क्रिकेट पाहत असतात. त्याच्यानंतर गेले वर्षी पूर्णपणे डायरेक्ट शर्यतीला परवाना मिळाल्यानंतर शर्यतीचा मैदान सुरू झाला महाराष्ट्रामध्ये. मग सुरू झाल्यानंतर आम्ही पण तिकडची पाठ फिरून क्रिकेट मैदानाकडून शर्यतींच्या मैदानाकडे वळलो आणि तिथला आम्हाला धंद्यासाठी चांगला प्रतिसाद भेटला. म्हणजे क्रिकेटपेक्षा बैलगाडा शर्यतीमध्ये व्यवसायाला चांगला प्रतिसाद इथे मिळाला. सो पाहू शकता 15 वर्षापासून ते करतात. दादा नाव काय आपलं? बालाराम पोसाट. पोसाटे. पोसाटे कुठले आपण? आम्ही नेरल पिंपळोली कर्जतमधून अण्णा नावाने ओळखला जातो. थँक्यू दादा. सो पाहू शकता असे छोटे मोठे व्यवसाय बैलगाडा शर्यतीमध्ये येत असतात. आता इथे सुद्धा पाहू शकता. दादा कसली गाडी आहे? चायनीज. इथे सुद्धा चायनीज तुम्ही. आणि दादा आज बोलला, आज आजचं आकर्षण काय असणार आहे? खूप भारी भारी शर्यती होणार आहे, तर मेन या पाटगाव अड्ड्यातील आकर्षण काय असणार आहे? मेन या पाटगाव मध्यातून आज आम्ही 3 वर्ष सतत हा मैदान भरवतोय. पण राहुल भाई जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये मथुर बैलाच्या नावाने फेमस आहे, हे आज मैदानाचं खास आकर्षण असणार आहे. त्यांनी आमच्या फाटीचा बॅनर सोडलेला आहे आणि त्यांचं आमच्या या मैदानामध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि यापुढे ते कसे येतील आम्ही याबद्दल आम्ही त्यांची अपेक्षा आम्ही वाढवत राहू. या मैदानावर ते येतील अशा हिशोबाने. आणि आता जे आपली कमिटी झाली होती त्याचे काही नियोजन होते, ते नियोजन तर आता पार पाडताना दिसतात प्रत्येक अड्ड्यात. तसाच नियोजन आपल्याला या पाडगाव अड्ड्यामध्ये बघायला भेटेल का दादा? हो मिळेल ना, कारण जे मेन अधिकारी म्हणजे जे काही आपले अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत तेच मैदानाचे मालक आहेत. समजा आम्ही फक्त एक नावपुरती पाडगाव म्हणून नाम आहे, बाकी सगळं तेच आहेत. म्हणजे कोणावरती अन्याय येते? कोणावरती अन्याय होतच नाही आजपर्यंत झालेला नाही. आणि दादा माझा एक प्रत्येक मी व्हिडिओ मध्ये सांगत असतो की मोठ्या शर्यती असतात आणि तो तसं नियोजन केलं की 6 नंतर शर्यती बंदच. पण आता जसं आपण बोला राहुलभाई पाटील यांचा मथुर धावणार आहे, तर आमच्या सर्व जे मथुर फॅनचे आहेत त्यांची एकच इच्छा आहे 5 आणि 6 च्या आतच त्यांची शर्यत लागायला पाहिजे. 6 नंतर झाली नाही पाहिजे तुमचं म्हणणं, हे आम्हाला पटतंय. पण काय माहिती का, शक्यतो आम्ही 4 च्या अगोदरच प्रयत्न करू का, तर अंधारामध्ये ती शर्यतीची काही मजा येणार नाही. शक्यतो आम्ही आम्हाला आमचा आग्रह त्यांना असणार आहे की 4 च्या अगोदर तुम्ही त्यांनी फक्त आता आम्हाला राहुल भाईंनी किंवा त्यांच्या जे प्रतिस्पर्धी त्यांनी वेळेवर यावा व त्यांनी आम्हाला सहकार्य करावं ही त्यांच्याकडून आमची अपेक्षा राहील. राहुसाठने अड्ड्यात मी राहुल दादांना हा प्रश्न केला होता आणि दादानी सुद्धा सांगितलं होतं आम्ही नाव आधीच फिरवला जातो आणि आम्ही 4:30 निघू. आणि दादाचा प्रयत्न तोच असेल की कारण का बघा एवढी जी पब्लिक आहे आज मथुरला पाहण्यासाठी आली, तर त्या फॅन फॉलोअरची अशी इच्छा आहे की आम्हाला शर्यती अंधार होण्याच्या आत बघायला भेटेल. आणि नक्कीच तुमच्याकडनं तो प्रयोग होईल आणि लोक सुद्धा प्रतिसाद देतील अशीच आशा करतो. 100% आम्ही प्रयत्न करू. आता उर्वरित प्रश्न त्यांचा दोन्ही बैलगाडा मालकांचा असेल, पण आमचा 100% 4 च्या अगोदर 4 च्या नंतर तो प्रयत्न असावा असेल. धन्यवाद. आता शेवटचा एक प्रश्न, तुम्ही आता नामांकित बैलांचं नाव घेतलं आणि मी छोटा जे शॉर्ट्स व्हिडिओ टाकलं होतं की मथुर वर्सेस सर्जा, आता तुम्ही सर्जाचं नाव घेतलं म्हणून मला कन्फर्म करायचं आहे. गौतम भैयांचा जो निंबाळकर सरांनी सर्जा बैल खरेदी केलाय सध्या, तोच सर्जा आहे का दुसरा सर्जा? दादा क्लिअर करा सर. मी तुम्हाला सगळं क्लिअर करतोय. मी दोनच बैलांचा आता जसं तुम्हाला बॅनरवरती ते पाहायला मिळतील, राजवीरचा आणि तिथे मथुरचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती कुठली कमेंट मी देखील करू शकत नाही, कन्फर्म मी देखील सांगू शकत नाही. पण ज्यावेळेस तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येईल, ज्यावेळेस इथनं ज्या बैलासोबत गाडी झुकली जाईल त्यावेळेस तुम्ही त्या मालकाचं नाव, बैलाचं नाव सगळ्याच अनाउन्समेंट करेल. पण सध्या राजवीर आणि मथुरचं नाव जो कन्फर्म आहे तो तुम्हाला सांगू शकतो, अदरवाईज ती देखील आम्हाला परमिशन नाही. ओके धन्यवाद दादा. तर मित्रांनो आता आपण आयोजकांशी सुद्धा संवाद साधला आणि अड्डा सुद्धा तुम्हाला दाखवला. सो आता पहिला लॉग आपण इथेच संपूया आणि मुलाखतीला सुरुवात करूया. सो काय काय दाखवता येईल बघूया आपण. सो बघितलं असेल की हा अड्ड्याचं खास आकर्षण असणार आहे राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि रणजित निंबाळकर सरांचा राजवीर. सो चला यांची लढत आपण बघायला तयार आहात. आता आपण भेटूया पुढच्या लॉगला, तोपर्यंत बाय.